हॅलो नमस्कार, मी प्रकाश पोरे. जे काही घटना चालल्या आहेत राज्यामध्ये त्या पाहिलं म्हणजे जरा थोडी चिंता वाटायला लागलेली आहे. हिट अँड रनच्या ज्या गोष्टी आजकाल चालल्या आहेत, पुण्यामध्ये झालं प्रकरण, मुंबईत झालं आणि आता त्याच्यानंतर काल नागपूरमध्ये झालं, आणि ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी हँडल केल्या जात आहेत पोलिसांकडून, ते पाहता मला म्हणजे ज्या काही बातम्या आल्या आहेत त्या बातम्या पाहता असं दिसतंय की याच्यामध्ये जाणून बुजून वेळ केला जातोय, वेळकाळूपणा केला जातोय आणि ज्या गोष्टी आहेत त्या लपवण्याच्यासाठी काटोकाट प्रयत्न होऊ शकते. वरून कोणाचे आदेश आले असतील काय आपणही समजू शकतो पोलिसांवरचा दबाव. मात्र मला तरी असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींमुळे एकंदरीतच लोकांचा प्रशासनावरचा, पोलिसांवरचा, लॉ अँड ऑर्डरवरचा विश्वास उडत चाललेला आहे. आणि इतक्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतरही ज्या पद्धतीने सगळ्या याच्या जागी जर समजा एखादा कॉमन सामान्य मनुष्य असता तर पोलिसांनी हे प्रकरण अशाच पद्धतीने हँडल केलं असतं का? या सगळ्या संदर्भामध्ये खरं म्हणजे अतिशय चिंतनीयरित्या आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. मला खात्री आहे की या सगळ्या याच्यामध्ये जरी कुणी मेला नाही याचा अर्थ पोलीस काय कोणाच्या मरण्याची वाट बघतायत का? तो एकंदरीत ज्या पद्धतीत अपघात झाला त्याच्यामध्ये कित्येक लोक मरू शकले असते आणि त्याच्यानंतर मग पोलिसांना जाग येणार आहे का? ज्या पद्धती म्हणजे नैसर्गिकरित्या घडलेला अपघात मी समजू शकतो की एखाद्या वेळेला खरंच कोणी मदत आला किंवा काय, पण ज्या गाडीचा जो स्पीड आणि ते सगळं CCTV फुटेज वगैरे पाहिल्यानंतर जे काही त्याचे व्हिडिओ आलेले आहेत समोर पाहता, हे सरळ दिसत आहे की बेगुमानपणे ह्या सगळ्या गाड्या चालवल्या जातात. आणि आजकाल काय झालेलं आहे की जी नवश्रीमंत झालेली जी काही पोरं आहेत ही काही ताळ्यावर राहिलेली नाही आहेत. त्याच्यामुळे माझी अशी अपेक्षा आहे की पोलीस या सगळ्या संदर्भामध्ये अतिशय निष्पक्षपणे चौकशी करतील, जेणेकरून अशा पद्धतीने कामं करणारे जी किंवा गुन्हे करणारे जे लोक आहेत त्यांना जरब बसेल. धन्यवाद.